पहले ती ते तो विश्वास जो आहे आपल्याला दिला पाहिजे. मी जिथे बोलायचं तिथे निश्चितपणे बोललो एवढंच नाही तर पवार साहेबांसही जी ऑल पार्टी मीटिंग होती त्याच्यात सुद्धा मी बोललो की ते का हतबल झाले निष्प्रभ का झाले बीडच्या वेळेला त्याच्या अगोदर काय घटना घडली त्यांच्यावर काही हल्ले झाले होते की नाही याची चौकशी करा यांच्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आणि होम मिनिस्टरने आम्हाला माहिती द्यावी. पण शेवटी होम मिनिस्टरला ते पण बोलले नाहीत पवार साहेब पण बोलले नाहीत आणि म्हणजे काहीच बोलले नाहीत आणि एकदम मुख्यमंत्र्यांनी मग हे केलं ठीक आहे. पण माझी मागणी जी आहे ती सगळीकडे त्याच वेळेला पोहोचली. मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला तुम्ही बोलल्यानंतर तुम्हाला काय उत्तर दिलंय? बराच काळ गेलाय तुम्ही बोलताय बाहेर बोलताय तुम्ही त्यांच्याजवळ जेव्हा बोलला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला या संदर्भात काय उत्तर? खास करून शिंदे समिती बरखास्त करण्याची तुमची मागणी आहे तर याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक आहेत असं वाटतंय तुम्हाला? तिकडे होतो ना आता कुठे होतो काल हिंगोली हिंगोलीवरून इकडे आलो ना आणि तुम्हीच मला भेटताय मुख्यमंत्र्यांनी तुमच्याशी काही कम्युनिकेशन केलंय का म्हणजे या सगळ्या दरम्यान लॉ अँड ऑर्डरचे इश्यू सगळं सतत मागणी करतात जरांगे पाटील की तुम्हाला सरकारनं शांत बसवावं नाहीतर कायदा सुव्यवस्था निर्माण होईल किंवा विनंती केली का तुम्हाला? एनिवेज या अशा परिस्थितीत जे होतं मुख्य नेत्यांशी बोलतात सरकार. तुम्ही शोधपत्रिका पत्रकार आहात तुम्ही त्याचा का विचार करत नाही की पेटवलं कोणी अख्खं बीड लोकांची घरं आमदारांची घरं काय आणि ते सांगतात की याच्यामुळे वातावरण बिघडेल आणि त्यांना भुजबळांना शांत भुजबळांना एक दगड मारला आतापर्यंत एक टायर जाळलं आतापर्यंत हां आणि ज्यांनी जाळलं त्यांचे लोक पकडल्यानंतर हे महाशय म्हणतात त्यांना सोडा आमच्या लोकांना पकडू नका आमच्या लोकांना गुन्हे दाखल करू नका हे ते म्हणतात आणि मला गुन्हेगार ठरवता मी अशांतता करतो मी फक्त जे आहे जो अन्याय झाला त्याला तोंड फोडायचं काम करतो. हुतात्मा स्मारक आता धुऊन काढण्याचा धुतलेला आहे आणि जरांगे पाटील म्हणले की आयुष्यभर तुम्ही विदूषकपणा केला. मी कुठल्याही हुतात्मा स्मारकावर गेलेलो नाही. मी राजीव सातव जे आहे त्यांच्या घरी गेलो तिथे जे काही त्यांचं स्मारक होतं त्याचं दर्शन त्यांच्या मिसेसने मला दिलं तेवढं हुतात्मा स्मारकावर. आयुष्यभर तुम्ही विदूषकपणा केला आता तोच करताय असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं म्हणा सर त्याच्यावर तुम्ही म्हणा ना विदूषक मी आहे की कोण आहे ते एबीपी माझावर कट्ट्यावर तर काय म्हणाले पोलीस कसे जखमी झाले पोलिसांनी आपापसात मारामारी केली एकमेकाला हल्ले केले पोलिसांनी आणि पोलिसांनीच एकमेकाला मारलं त्याला मान्यता आहे तुमची हा विदूषकपणा आहे. तर हॉटेल जाळलं छगन भुजबळने त्याच्या पाहुण्याचं हॉटेल जाळलं पहिल्या दिवशी काय म्हणाले शासकीय अधिकाऱ्यांनीच हे सगळे आग लावलेले आहेत. अरे कोण विदूषक आहे याचा तरी विचार करा सर. या सगळ्या प्रकारामध्ये तुम्हाला एकटं पाडलं जाते कारण की अजित पवार यांनी बोलताना असं म्हणाले की प्रत्येकाने बोलताना जबाबदारीने बोलावं समाजात तेढ निर्माण होईल असं बोलू नये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तुम्ही कुठेतरी एकटे पडलेले आहे असं चित्र असं तुमचं म्हणणं आहे नाही कुणीच तुमच्या बाजूला बोलू दे ना मग आता मला. अरे तुम्ही इथं विचारलेलं मी पॉज घेऊन बोलायला पण देऊ नका त्यांनी काय म्हटलं जबाबदारीने बोलाय मी जबाबदारीनं कागदासहित जाहीर सभेमध्ये म्हणतोय हे कागद आहेत हे पेपर आहे ही जबाबदारी आहे की नाही. मी हे म्हटलंय मराठा समाजाला माझा बिलकुल विरोध नाही त्यांना सेपरेट आरक्षण द्यायला विरोध नाही जे ज्या ज्या वेळा ते कायदे आले मी पहिला हात वरती केला. माझा विरोध झुंडशाहीला आहे काल मीटिंगमध्ये बोललो जाहीर सभेत ज्याच्यावर जास्त क्लॅरिटी दिलेली होती लायकीच्या संदर्भामध्ये जे वक्तव्य होतं जरांगे पाटलांचं त्याच्यावरती ते आता असं म्हणतात की मी लायकी नसलेल्या लोकांचे झेंडे हातात घेतात असं म्हटलेलं होतं आहे ना पेपर वाचा ना तुमचे आता काय पळटतोय म्हणा बाबा तू. आता स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले होते ऐका त्यांनी तुमची गाडी फोडण्याचा इशारा दिला ते छत्रपती संभाजीराजेंच्या जवळचे कार्यकर्ते आहेत वारंवार छत्रपती संभाजीराजे तुम्हाला ऐकवताना पाहायला मिळत आहेत. संभाजीराजेंना काय सांगायचं आहे का किंवा या सगळ्या घटनेला संभाजीराजेंचा प्रत्यक्ष पाठिंबा आहे असं तुम्हाला वाटतंय का
ते असं म्हणतात की याच्या आधी मी भुजबळांचं कौतुक केलं, मात्र त्यानंतर जे भुजबळ बोलले त्यानंतर माझ्या मनातला त्यांच्याविषयीचा जो आदर आहे तो मात्र कमी झालेला आहे। मला मात्र अजूनही संभाजी महाराजांच्याबद्दल फार मोठा आदर मनामध्ये आहे आणि माझं एवढंच म्हणणं आहे की संभाजी महाराजांनी जे आहे ज्या गादीवर ते बसलेले आहेत त्या गादीचंच हे काम आहे का अख्खा महाराष्ट्र आपला आहे, महाराष्ट्र आपला आहे याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रातले सर्व समाज घटक हे त्यांचे आहे, त्यांना समान न्याय द्या एवढंच माझं म्हणणं आहे। आणि आता हे बाकीचे दोन चार काहीतरी येतात ते सगळीकडेच येतात, आता यांना घाबरून जर आम्ही जर बसलो असतो तर एवढं लांबपर्यंत राजकारण करतच आलो नसतो। काही चर्चा झाली आहे का या आरक्षणावरती किंवा सध्याच्या परिस्थितीवरती? कारण तुम्ही परवा शरद पवारांचे आभारही मानले, त्यांनी मंडल कमिशन लागू केलं, तेव्हा त्यांना शिवीगाळ झालेली होती तेही तुम्ही सांगितलं। या सगळ्या क्रायसिसच्या सिच्युएशन मध्ये यापूर्वी शरद पवारांसोबत तुम्ही काम करत होते, आता काही चर्चा झाली? माझी काही चर्चा झाली नाही, पण मी खरं ते खरं बोलणार आहे। मी चव्हाण साहेबांनी कमिटी नेमली, वसंतराव नाईकांनी 68 साली आरक्षण दिलं हे सांगितलं, आणि एवढंच नाही तर मंडल कमिशनने आयोग आरक्षण दिलं, बीपी सिंग साहेबांनी आरक्षण दिलं, अंमलबजावणी पवार साहेबांनी केली। पवार साहेबांना तिथे जी काही शिवीगाळ झाली तिथे ते लाठीमार झाल्यानंतर ते बघायला गेले त्या ठिकाणी की तुम्ही आमचं वाटोळ केलं। पवार साहेबांच्या हातात नव्हतं की कुठल्या जातीला बाहेर काढायचं आणि कुठल्या जातीला आतमध्ये टाकायचं। जो रिपोर्ट आला त्याचं अंमलबजावणी करणं त्यांचं काम होतं। मी त्यांची बाजू घेतली नाही, मी सत्य परिस्थिती सांगितलेली आहे। आणि हेही सांगितलं की बा हे रोहितात हे काय ते रोहित पवार संदीप क्षीरसागरला घेऊन जातात त्याचं घर जळाल्यानंतर, हे टोपे काय ते रोहित पवार काय असं सगळेच लोक सांगतात की त्यांनी आणून त्याला लाठीमार झाल्यानंतर ते घरी गेलो, ते परत आणून बसवलं। अक्षात तिकडचे लोक सांगतात, ते मी सांगितलं। म्हणजे मला जे खरं सत्य मला माहिती पडतं आहे किंवा मला वाटतं